नमस्कार शेतकरी मित्रांनो, व्हाईट गोल्ड ट्रस्टचे नियमित शेतीविषयक व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नवीन व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी त्यासमोरील बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद. नमस्कार मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण उन्हाळी मूग लागवड पद्धत व्यवस्थापन याबद्दल माहिती घेणार आहोत. ज्या वर्षी पाऊस चांगला पडतो आणि सिंचनाचं अनेक साधनं उपलब्ध असतात तेव्हा आपण पारंपरिक जे खरीपातले रबीमधले पिकं घेतो तेव्हा निश्चितच शेतकऱ्यांच्या मनात परत उन्हाळ्यामध्ये सुद्धा पीक घेण्याची इच्छा असते आणि अशा परिस्थितीमध्ये एक लवकर येणारं कमी पाण्याच्या पाळ्या लागणारं आणि जे बिवडसाठी उत्तम पीक आहे ते आहे उन्हाळी मूग. तसं उन्हाळ्यामध्ये घेण्यासाठी भुईमूग हे सुद्धा एक चांगलं पीक आहे, पण भुईमुगाला आपल्याला 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारीच्या मध्येच पेरणी करून साधारणतः मेच्या आधी म्हणजे मेष शेवटच्या आठवड्यापूर्वी त्याची हार्वेस्टिंग झाली पाहिजे. तीळसुद्धा एक चांगला ऑप्शन आहे. तसंच एक मूगसुद्धा एक चांगला पर्यायी उन्हाळी मूग हेच चांगला पर्याय आहे, ज्याच्यामध्ये मूग हे कमी कालावधीचं पीक म्हणजे 60 ते 65 दिवसाचं असल्यामुळं लवकर तयार होते, कमी पाण्यामध्ये येते आणि हे एक लेग्युमिनस फॅमिलीमधलं पीक असल्यामुळे याच्या मुळावर गाठी असल्यामुळं जमिनीमध्ये नायट्रोजन नत्राचं स्थिरीकरण करण्याचं सुद्धा काम करतं. तर उन्हाळी मूग घेताना आपण कुठल्या जातीची निवड करावी, तसं जर पाहिलं तर जे सूर्यप्रकाशाला असंवेदनशील जाती आहेत अशा जाती जसं विद्यापीठाच्या संशोधित जातीपैकी एक S8 नावाची एक जात आहे, वैभव आहे, त्यानंतर PKV ग्रीन गोल्ड नावाची एक जात आहे. या जाती साधारणतः उन्हाळी मुगासाठी प्राधान्यानं याची लागवड करण्याची शिफारस केलेली आहे. पण याच्यासोबतच एक आपली बूस्टर 2003-2 ही एक जात आहे की जी नवीन जात असल्यामुळं याच्यावर उन्हाळी पीक घेतल्यानंतर किती प्रमाणात येते याच्यावर फार मोठं संशोधन झालं नाही, पण ज्या शेतकऱ्यांनी मागच्या 2 वर्षामध्ये उन्हाळी या BM 2003-2 या जातीची पेरणी केली यांचा चांगला अनुभव आहे. कारण या जातीचं वैशिष्ट्य म्हणजे याच्या शेंगा लांब असतात, दाण्याचा आकार मोठा आणि चमकीदार दाणा असतो, गुच्छानं म्हणजे घोसानं शेंगा लागतात आणि उत्पादनामध्ये सुद्धा ही सरस जात आहे. तर हिचं सुद्धा आपण विचार करू शकता. यापैकी कुठलंही म्हणजे जसं S8 वैभव, PKV ग्रीन गोल्ड किंवा 2003-2 यापैकी कुठलीही जात आपण निवडू शकता. पेरणी करताना साधारणतः 2 तासातलं अंतर म्हणजे पेरणी आपण बैल तिफणीनं करत असाल किंवा ट्रॅक्टरनं करत असाल तरीसुद्धा 2 तासातलं अंतर हे 30 सेंटीमीटर म्हणजे 1 फूट असावं आणि 2 झाडातलं किंवा 2 बियातलं अंतर जे हे साधारणतः 10 सेंटीमीटर असावं या पद्धतीनं आपण पेरणी करावी. त्यानंतर एकरी 5 किलो बियाणं या पद्धतीनं पेरणी जर केली तर साधारणतः एकरी 5 किलो बियाण्याची आपल्याला गरज असते. पेरणीची वेळ ही अत्यंत महत्त्वाची आहे. मुगाचं पीक, उन्हाळी मुगाचं पीक हे आपण 60 ते 65 दिवसामध्ये याचा कालावधी असल्यामुळं साधारणतः जेव्हा तापमान हे 20 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त असेल, किमान तापमान हे मिनिमम टेम्परेचर जे आहे हे 20 डिग्रीच्या पुढं गेल्यानंतर आपण म्हणजे साधारणतः 15 फेब्रुवारीपासून तर 15 मार्च या दरम्यान या उन्हाळी मुगाची पेरणी करू शकतो. 15 फेब्रुवारीच्या आधीच जर तापमान 20 डिग्रीच्या पुढं गेलं तर तरीसुद्धा आपण करू शकता, मात्र 15 मार्चच्या पुढे जास्त तापमान म्हणजे जास्त तापमान झाल्यानंतर मात्र त्याची शिफारस केलेली नाही. म्हणजे साधारणतः किमान तापमान हे 20 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त असावं
ते साधारणतः 15 फेब्रुवारी ते 15 मार्चच्या दरम्यान असते आणि अशा वेळेस जर आपण पेरणी केली तर हे 60 ते 65 दिवसामध्ये फार तर 70 दिवसामध्ये पीक येतं. 20 डिग्रीपेक्षा किमान तापमान जर कमी असेल आणि अशा वेळेस जर आपण पेरणी केली तर याला उगवायला उगवण शक्ती याची उशीर होते. कमी कालावधीचं पीक असल्यामुळं उगवण शक्तीला जर उशीर लागला वेळ लागला तर त्याच्यावर अनेक संकटं येतात आणि उत्पादनात घट होते. त्यामुळं किमान तापमान हे 20 डिग्री सेल्सिअसच्या वरती असावं हे सर्वांनी लक्ष द्यावं हे फार महत्त्वाचं आहे. त्यानंतर बीज प्रक्रिया. मुगावर बघा रस शोषण करणारी कीड जसं मावा आहे, त्यानंतर तुडतुडा, पांढरी माशी, फुलकिडा हे रस शोषण करणारे किडे जे आहेत त्यातल्या त्यात काळा मावा हा मोठ्या प्रमाणात येतो आणि सुरुवातीच्या काळात आल्यामुळं त्याची वाढ खुंटून जाते. तर जमिनीतल्या ज्या किडी आहेत जसं हुमणी आहे, त्यानंतर उधळी आहे, कटवर्म आहे, याचं नियंत्रण आणि उगून आल्यानंतर येणारी रस शोषक कीड जी आहे याचं नियंत्रण, या दोघांचं नियंत्रण करण्यासाठी रिहांश 5 मिली प्रति किलो हे जर आपण लावलं तर साधारणतः जमिनीतले सगळे किडे आणि नंतर उगून आल्यानंतर 1 महिन्यामध्ये येणारी रस शोषण करणारी कीड जी आहे याचं नियंत्रण आपण चांगलं करू शकतो. तर 5 मिली रिहांश प्रति किलो आणि त्याच्यानंतर साधारणतः 3 ग्रॅम थायफेनॉट मिथाईल प्रति किलो 3 ग्रॅम म्हणजे रोको किंवा पिक्सल 3 ग्रॅम या पद्धतीनं आपण बीज प्रक्रिया करू शकता. त्यानंतर तण नियंत्रणासाठी आपण एखाद दुसरं निंदन करायचं काम पडलं कोळप्याचे फेर आपण कोळपणी करून घेऊ शकता फूल लागेपर्यंत, फूल लागायच्या आधीच, किंवा गरज पडली तर तणनाशक जमिनीमध्ये चांगला ओलावा असताना पेरणी झाल्यानंतर साधारणतः 20-22 दिवसाच्या दरम्यान जे सोयाबीनचं तणनाशक आहे आपलं इमेझाथायफर हे आपण त्याचा डोज साधारणतः 15% कमी करून म्हणजे 250 मिली प्रति एकर या पद्धतीनं जमिनीत चांगला ओलावा असताना आपण मुगामध्ये सुद्धा हे तणनाशक वापरू शकता. त्यानंतर पेरते वेळेस खत कोणतं द्यायचं तर मूग हे कमी कालावधीचं पीक असल्यामुळं शक्यतोवर याला 20-20-0-13 किंवा 24-24-0-8 हे खत जर दिलं तर हे लवकर उपलब्ध व्हायला मदत करेल आणि याच्यामध्ये सल्फरसुद्धा आहे तर हे खत आपण प्रिफरन्स याला देऊ. त्यानंतर कीड आणि रोग जर पाहिलं तर मुगावर सुरुवातीला रस शोषक करणारी कीड येते, नंतर आळी येते, केसाळ आळी आहे, शेंगा पोखरणारी आळी आहे, तंबाखूचं पानं खाणारी आळी आहे, त्यानंतर रोगामध्ये पावडरी मिल्ड्यू हा सगळ्यात महत्त्वाचा रोग आहे, दहिया रोग. तर याच्या नियंत्रणासाठी किंवा साधारणतः उन्हाळी मुगामध्ये जे काही संकटं आहेत किंवा त्याच्या वाढीसाठी किंवा त्याला उत्पादन चांगलं येण्यासाठी आपण एक शेड्यूल बनवलं आहे, 3 फवारणीचं शेड्यूल आहे. तर पहिली फवारणी ही वाढीच्या अवस्थेमध्ये पेरणीनंतर साधारणतः आपण 20-25 दिवसाच्या दरम्यान 30 दिवसाच्या आत आपण ही फवारणी घेऊ शकतो. त्याच्यामध्ये एक रस शोषण करणाऱ्या आणि काही आळ्या असतील तर याच्या नियंत्रणासाठी सरेंडर 30 मिली, यामध्ये रस शोषण करणारी कीड आणि आळी दोन्हीसुद्धा नियंत्रित होईल. तर प्रतिपंप 30 मिली सरेंडर, चांगली वाढ व्हावी, भरपूर फांद्या लागाव्यात यासाठी टॉपअप 40 मिली आणि 19-19-19 हे विद्राव्य खत 75 ग्रॅम. तर हे फूल लागण्याच्या आधी किंवा वाढीच्या अवस्थेमध्ये आपल्याला हा फवारा द्यायचा आहे. दुसरा फवारा हा फुलाला सुरुवात झाल्यानंतर द्यायचा आहे. याच्यामध्ये आळीनाशक आणि रस शोषण करणाऱ्यासाठी कीडसाठी पांडा सुपर घ्या, 30 मिली पांडा सुपर. फुलाची संख्या वाढावी, फुलाचं रूपांतर शेंगांमध्ये व्हावं याच्यासाठी आपण इथे झेप घ्या, 10 मिली झेप किंवा उडान 10 मिली आणि फॉस्फरस जास्त असलेलं विद्राव्य खत 12-61-0. दुसऱ्या फवारणीमध्ये दह्याचा प्रादुर्भाव जर वाटत असेल आपल्याला, कुठे एखाद दुसरं पान जर आपल्याला पांढरं पडलेलं दिसलं तर मग तिथे हेक्झॅकोनाझॉल म्हणजे सुखई किंवा 30 मिली सुखई 25-30 मिली किंवा प्रोपिकोनाझॉल म्हणजे टिल्ट 15-20 मिली टिल्ट हा झाला दुसरा फवारा फुलं लागल्यानंतर किंवा 50% फ्लोर अवस्थेमध्ये सुद्धा आपण याला घेऊ शकता. तिसरा फवारा हा शेंगा भरताना घ्या, ज्याच्यामुळं आपल्याला कुठली आळी किंवा कुठली कीड असेल ती नियंत्रित होईल, त्यानंतर दाण्याचा आकार आणि वजन वाढायला मदत होईल. तर तिसऱ्या फवारणीमध्ये आपण किंवा गरज दुसरीच्यात नाही पण तिसऱ्या फवारणीत आपल्याला वाटलं की दह्याचा प्रादुर्भाव दिसतोय तर तिसऱ्या फवारणीमध्ये हे बुरशीनाशक एक आपण घेऊ शकता.
याच्यासोबत आळीनाशकामध्ये इमान तिसऱ्या फवारणीमध्ये दाण्याचा आकार आणि वजन वाढावं यासाठी भरारी 5 मिली आणि बिग बी पोटॅशियम शुनाइट जे आहे ते 100 ग्रॅम, हे विद्राव्य खत 100 ग्रॅम, असे 3 फवारे जर आपण केले तर त्यावर येणारे जे संकट आहेत किंवा किडी जे आहेत किंवा त्याला उत्पादन वाढीसाठी लागणारे जे संजीवक आहे याचा आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो. आणि जर निसर्गाची साथ असेल आणि चांगलं व्यवस्थापन केलं तर एकरी 4-4.5 क्विंटल मूग पिकायला फारसं कठीण नाही. मुगाला बाजारभावसुद्धा चांगले आहेत. तर ज्या शेतकऱ्यांची इच्छा आहे कमी पाण्यामध्ये कमी दिवसामध्ये उन्हाळी पीक घ्यायचं तर हे शेतकरी उन्हाळी मुगाची पेरणी नक्की करू शकता. तर मंडळी, हे उन्हाळी मुगाबद्दल झालं. इतर पिकांचे व्हिडिओ जे आहेत हे आपल्याला आपलं व्हाईट गोल्ड ट्रस्टचं जे यूट्यूब चॅनल आहे यामध्ये जवळपास 90 पेक्षा जास्त व्हिडिओ आहेत. यानंतर आपल्याला काही या मुगाबद्दल काही शंका असतील किंवा कुठल्याही पिकाबद्दल काही शंका असेल तर जो स्क्रीनवर नंबर आहे 88 88 16 78 88 या नंबरवर आपण कॉल करून आपले प्रश्न विचारू शकता. तसंच दर सोमवारी संध्याकाळी 7 वाजता आपण यूट्यूबवर लाईव्ह सेशन घेतो ज्यामध्ये विविध विषयावर या लाईव्हचं आयोजन केलेलं असतं. तर सध्याची परिस्थितीमध्ये जे पिकं आहेत त्या पिकांबद्दल आणि इतर महत्त्वाची शेतीसाठी जी लागणारी माहिती आहे त्याबद्दल आपलं दर सोमवारी लाईव्ह असतं. ते सुद्धा आपण आवर्जून बघत जा. यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम आपलं आमच्यावर राहू द्या. धन्यवाद.